46 वर्षीय शेतकरी गोविंद मारुती मोगले यांना 3 एकर शेती आहे. तीच भिजवण्यासाठी ते शेताकडे चालले होते आणि अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. गोविंद मोगले असं ह्या शेतकऱ्याचं नाव आहे. ही घटना अशी की मोगले यांची गौरशिवारात सोनार नदीच्या काठावर 3 एकर शेती आहे. शनिवारी ते पिकांना पाणी देण्यासाठी सोनार नदी ओलांडून शेतात जात होते. दरम्यान दरड चढत असताना त्यांचा तोल गेला आणि विद्युत प्रवाह सुरू असलेली मोटर वायर अचानक त्यांच्या हातात आली. यात त्यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते नदीतच कोसळले. काही वेळाने शेजारील शेतकरी शेतात जात असताना त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी तात्काळ मयत गोविंद मोगले यांच्या कुटुंबियांना ही माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी कुटुंबासह पोलीस दाखल झाले. या प्रकरणी मारुती मोगले यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत गोविंद मोगले यांच्या पाच्यात वडील, पत्नी, 3 मुली, मुलगा असा परिवार आहे.